स्टिचिंग विथ लीला या चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। मी आपण पहिला ब्लाउज हा 30 छातीचा कापलेला आहे, त्याच ब्लाउजचे मी हे हात तुम्हाला सेपरेट दाखवत आहे। तर त्याची उंची आपली आहे 6 आणि हात रुंदी आहे 6.5। तर हे साधी बाई आहे, सिंपल साधे हात असतात ते। त्याची घडी बघा, ही आधी आपण ब्लाउजच्या घड्या एकावर एक दोन बंद ठेवतो, ह्या बघा, ह्या एकात एक दोन घड्या आहेत। हाताच्या घड्या असे एकात एक आले पाहिजे, म्हणजे तुमचे हात बरोबर आहेत, हे बघा। आणि हे असे घ्यायचे। आता ब्लाउजचे आपण बंद बाजू इकडे घेतो, तर ही बंद बाजू आपण या साईडला घेतलेली आहे। साधे हात आहे, तयार उंचीमध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला 1.5 मिळवावे लागतात। साध्या हातासाठी तयार उंचीमध्ये 1.5 मिळवायचं आहे। आणि हातघडी ही किंवा हाताची रुंदी ही आपला जो ब्लाउजचा मुंडा आहे त्याच्यापेक्षा आपली 1 इंच जास्त असते। तर आपला हाताचा मुंडा 30 छातीचा आपला 5.5 आहे, तर ह्या घडी आपली ही 6.5 इंच घेतलेली आहे बघा। आणि उंचीमध्ये 1.5 इंच मिळवला आहे। साध्या हात आहेत, अगदी सिंपल हात, हे बघा, 6 अधिक 1.5 बरोबर 7.5 कापण्यासाठी घेतले। तर आपल्याला इथे ही बंद बाजू पूर्ण आणि ही खुली आहे बघा, 4 ही आणि ह्या खुल्या आहेत 4 ही। तर ह्या बाजूने आपल्याला इकडं आकार द्यायचा आहे, हे बघा, इकडं आपल्याला एकदम सोपं आहे बघा। कुठल्या ब्लाउजला साध्या हात लावायचे असेल तुम्हाला असंच घेणावं लागणार कटिंग, हे बघा। हा इथून आपण 1.5 घेतला आहे आणि इथूनच हा 1/2 इंच, हे बघा, इथून हा 1/2 आणि इथूनच हा 1.5, हे पूर्ण अंतर 1.5 आहे, हे इथून 1/2 इंच आहे। असे दोन हे खुणा करून घ्यायचे आपण, 1.5ची एक आणि 1/2 इंचाची एक। आणि इथं आपल्याला हे 8 आहेत, घडी 7 पर्यंत हे 8 चालतात। 7 पुढे घडी घेतली की हे अंतर आपल्याला 3 येणार आहे, इथून 3 येणार आहे खाली अंतर। आता हे 8 आहे, आता हे बघा, इथून सुरुवात करायची ते इथपर्यंत बरोबर मिळवायचे आकार। 30 छातीच्या ब्लाऊजच्या हात आहेत हे, बरोबर तिरका तिरका आकार करून बरोबर ह्या 1.5 वर मिळवलाय आपण। तर दुसरा आकार बघा, हा मध्य घ्यायचा, याचा हा मध्य आहे, याच्या मधोमध्ये इथं आपल्याला आपलं मुंड्यामधलं अंतर 1/2 इंच ठेवलेलं, तर हे पण आपण 1/2 इंच ठेवणार आहे बघा। आपल्या ब्लाऊजच्या मुंड्याचं अंतर किती आहे, हे अंतर आपलं 1/2 इंच आहे, तर हाताला पण आपण हे 1/2 इंच ठेवणार आहे। इथे यायचं 1/2 इंच आणि इथून परत कमी कमी करत आपण हे 1/2 इंचावर मिळवायचं, इथे यायचं। हे झाले अगदी साधे हात, हे 1/2 इंच अंतर आहे, हे आपलं 2.5 इंच आहे, इथं 1.5, हे कोपऱ्यातून इथं 1.5 आणि इथूनच हे 1/2, हे झाले साधे हात। आता आपल्याला पट्टी दुमडायची 1 इंचाची, हे 1 इंच पट्टी दुमडून घ्यायचे, मोजून घेतलं तरी चालेल, हे बघा, हा 1 इंच आहे, 1 इंचामध्ये इथून 1/2 इंच घ्यायचे आणि हाताला थोडा शेप द्यायचा आहे। ही आपली दुमडायची पट्टी आहे, ही पट्टी आपली दुमडून जाणार आहे अशी। साध्या हाताचं बघा, सिंपल कटिंग आहे, पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा पूर्ण, म्हणजे तुमच्या हे आता आपण कटिंग करू, हे 4 भाग एकत्र कापू, हे दोन्ही हात एकत्र येणार आहेत आपले। केव्हाही कापताना दोन्ही एकत्रच कापा, कारण प्लेन ब्लाऊजवर आपल्याला उलटा सुलटा हात कळत नाही, त्यामुळे दोन्ही एकत्रच कापायचे। आता आपल्याला हे 2 पदर कापायचे। आपले डावे उजवे कसे करायचे, तर हे आपली घडी आहे अशीच ठेवायची, ने बघा, दोन्ही हात असंच ठेवायचे, एक इकडं फुले मारायची आणि एक इकडं मारायची बघा। हा ह्या बाजूला दुमडायचा एक हात, हे दुमडपट्टी मारत होती, एक ह्या फुलीकडे आहे बघा, हा हाय असं दुमडणार,
आणि हा इकडे जाणार दोन्ही हात डावे उजव्या ऑटोमॅटिकच होतात हे बघा फक्त ह्या खुणा करून घ्या तुम्ही म्हणजे तुमच्या हात अजिबात चुकणार नाही खुलगड बाजू आपली दोन्ही पुढच्या साईडला येते ब्लाऊजला आणि तीस छातीच्या फिटिंगचे हे बरोबर करेक्ट हात बसतात तीस छातीला हे साडेसहाची घडी तर आता मी तिसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला कपड्यावरती पूर्ण ब्लाऊज कसा बसवतात त्याचे हात त्याची योग पट्टी आणि तो ब्लाऊज पूर्ण मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत पाहिला का पाहिला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.